माजी खासदार निवेदिता माने नियोजित कार्यक्रमासाठी इचलकरंजी इथं आल्या असता पत्रकारांनी त्यांच्याशी राजकीय घडामोडींबाबत चर्चा केली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याचा असतानाही गेल्या निवडणुकीत काँग्रेसला जागा सोडली. यावेळीही काँग्रेस राष्ट्रवादीकडून खासदार शेट्टी यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे. याबाबत माने यांनी नाराजी दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माने गटाला नेहमीच सापत्न भावाची वागणूक मिळाली. माने गटानं नेहमीच संघर्ष केला असून सर्वसामान्य जनता पाठीशी उभी राहिली. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न संसदेत मांडले, विकासाची अनेक कामं केली, उद्योजकांचे प्रश्न सोडवले, पण त्याचं कधीही मार्केटिंग केलं नाही. पण आता आयत्या पीठावर रेगोट्या ओढणारे आणि प्रत्येक गोष्टीचं मार्केटिंग करण्याची सवय लागलेल्या खासदार शेट्टी यांना रोखलं जाईल असं त्या म्हणाल्या. त्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत धैर्यशील माने नवं राजकीय शिवधनुष्य उचलतील असं त्यांनी सांगितलं. मऊ लागेल तिथं उकळण्याच्या शेट्टींच्या प्रवृत्ती विरोधात संघर्ष करणार असून शेट्टी कसे निवडून येतात ते बघूयाच असा इशाराही त्यांनी दिला. की तुम्ही आम्हाला थांबवत असाल तर आमच्या पार्टीचा आमच्या गटाचा काहीतरी विचार करा. त्यावेळेला तेव्हा MLC देतो अशा पद्धतीचा शब्द मला देण्यात आला होता. तो सुद्धा त्या ठिकाणी पार्टीनं पाळला नाही. तरीसुद्धा मी नाराज नाही. 10 वर्ष अखंडपणे निष्ठा ठेवून पवारसाहेबांच्यावर निष्ठा ठेवून पार्टीवर निष्ठा ठेवून त्या ठिकाणी काम करत राहिले. पण तुम्ही आम्हाला गृहितच धरणार असाल, अंडर एस्टिमेटच करणार असाल, ह्यांचं काय आहे, ह्यांचं काय आहे, यांना काय राहिलेलंच नाही असं जर करणार असाल तर एक दिवस मला माझी ताकद दाखवावी लागेल. आणि हे खासदार बाळासाहेब मानेंची ताकद आहे, माझी एकटीची नाही तर हे मानेसाहेबांचा गट आहे. आणि मानेसाहेबांचा गट हा एकदम ताकदीचा स्वाभिमानी गट आहे. आणि स्वाभिमान काय असतो तो ह्या इलेक्शनमध्ये तुम्हाला 19 दिसेल. उसाप्रमाणे सुतालाही स्थिर दर मिळावा, वस्त्रोद्योगाला शासनाची मदत मिळावी, अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे वस्त्रोद्योग आणि त्यावर अवलंबून असलेले कामगार आत्महत्या करतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. यावेळी अशोक स्वामी, सागर चाळके उपस्थित होते.